सध्या महाराष्ट्रात नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे, कधी मुख्यमंत्री भावी अशा प्रकारचे बॅनर झळकताना आपल्याला दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातसुद्धा आपण विचार केला आहे तर नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलासुद्धा भावी मुख्यमंत्री नावाचे बॅनर चौकाचौका झळकताना दिसत आहे. सध्या आता जर बघितलं असेल तर शिंदे गटाचे आमदार असलेले नरेंद्र भोंडेकर अपक्ष यांचेसुद्धा आता आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाराचे भावी पालकमंत्री अशा प्रकारचे बॅनर सध्या आपल्याला झळकताना दिसत आहे. एकंदरीत जर बघितलं असेल तर बॅनरवर भंडारा पवनी विधान सभा क्षेत्राचे जागरूक कृतरक्षील सेवाभावी तरुण तुर्क नेतृत्व माननीय नरेंद्र भाऊ भोंडेकर आमदार पवनी विधानसभा क्षेत्र, तसेच भंडारा जिल्ह्याचे भावी पालकमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचे बॅनर सध्या भंडारा जिल्ह्यात झळकताना दिसत आहे. एकंदरीत जर बघितलं असेल तर भंडारा जिल्ह्यातील गजबजलेला चौक असलेल्या शास्त्री चौकात सोबतच खामतलाव चौक सुद्धा हे बॅनर झळकताना एकंदरीत दिसत आहे. आपण जर बघितलं असेल तर नरेंद्र भोंडेकर यांच्या आज वाढदिवस आहे. एकंदरीत जर विचार केला असेल तर मागील वेळी नरेंद्र भोंडेकर यांनी गुवाहाटी येथे आपला वाढदिवस साजरा केला होता, तर आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते भंडारामध्ये वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहे. एकंदरीत जर बघितले असेल तर सध्या नरेंद्र भोंडेकर सध्या ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत, कारण की जर विचार केला असेल तर काही दिवसा अगोदर त्यांनी पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्याच्या नको तर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री हवा, तर दुसरीकडे त्यांनी सुद्धा शिंदे गटातील खासदार व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी प्रस्ताव सुद्धा मांडला होता. एकंदरीत जर बघितलं असेल तर त्यांच्या आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या होर्डिंग लावलं आहे, तर होर्डिंगमध्ये लिहिलं आहे भंडारा जिल्ह्याचे भावी पालकमंत्री. त्यामुळे नवीन राजकीय चर्चेला सुद्धा उधाण येत आहे. एकंदरीत जर बघितलं असेल तर अशा प्रकारचे बॅनर सध्या भंडारा जिल्ह्यातील चौकाचौकात लागलेले आहेत. तेजस मोहतुरे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.